कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीनं आज शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर मंदिर ते बसस्थानक या रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. बसस्थानकासमोरील सुमारे 20 दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी दुकानदारांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला, मात्र कर्मचाऱ्यांनी याला न जुमानता पोलिसी बळाचा वापर करीत सर्व अतिक्रमणं हटवली. यामुळे काही काळ परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. या कारवाईमध्ये अनधिकृत केबिन्स, फेरीवाल्यांचे गाडे तसेच रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवण्यात आले. रस्त्यावर अतिक्रमण करून केलेल्या पायऱ्या, दुकानांच्या भिंती जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्या. ही कारवाई आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत त्यांनी ती तत्काळ काढून घ्यावीत, अन्यथा कठोर कारवाई करू असा इशारा महापालिकेने दिला आहे. गाळ्यांची बंदीच पार्किंग नाही, ही आता सेटबॅकमध्ये जे अतिक्रमण झालेलं होतं, सेटबॅकमधलं अतिक्रमण आता आम्ही काढा लागलेलं आहे. जे काय आता पार्किंग दाखवलेलं आहे, टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग, त्याची सगळी चौकशी आता TP चे सुरेश पाटील साहेब वगैरे आहेत, ते आता चेक करायला लागलेलं आहे. तिथं जरी त्यांनी गेट बंद करत असलं तर त्यांना गेट ओपन करायला आपण लावणार, किंवा तिथं जर काय बांधकाम केलं असलं पार्किंगमधून तर ते पार्किंग आम्ही कमर्शियल जे कॉम्प्लेक्सेस असतील ते निश्चितच काढणार तिथं. आता जे सेटबॅकमध्ये आहेत आणि जिथं आता टू व्हीलर किंवा फोर पार्किंग दाखवलेलं आहे आणि बांधकाम आहेत, ते आता आम्ही आता निष्कासित करायला लागलेलं आहे. तसेच आता आम्ही फेरीवाल्यांची पण चर्चा केलेली आहे. जे वटेश्वर मंदिरपासून इन गेट आहे आपल्या STचं, त्यामधले सगळे फेरीवाले आम्ही आता दुसरीकडे शिफ्ट करायचं आता त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. ते उद्यापर्यंत शिफ्ट करून ते पण घेतो. 15 ते 20 गाळांवर कारवाई आत्तापर्यंत झालेली आहे. त्याबरोबर आमच्या आता इस्टेटमधल्या आहेत, परवान्याचं पण आम्ही चेक करायला लागलेलं आहे. काटकर साहेब वगैरे आहेत, सगळंच आम्ही चेक करून घ्यायला लागले की किती व्यवसाय लिगल चालू आहेत का इलिगल आहेत, त्या अनुषंगानं पण आमच्या आता सायमल्टेनियसली कारवाई चालू राहणार. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह राहुल गडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.